भाजपने यादी जाहीर केल्यानंतर पक्षातील इच्छुकांमधली नाराजी सुद्धा आता उघड झाली आहे. पुण्यातील पर्वती विधानसभेत भाजपचे भिमाले बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. भाजपचे श्रीनाथ भिमाले हे पहिली यादी जाहीर झाल्यानंतर नाराज झाले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी. पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा संधी दिली गेलेली आहे. तुम्ही देखील इच्छुक होतात, काय भूमिका आहे तुमची आता? मी तर पर्वती मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती आणि मला वाटतं की आत्ता टी व्हीवर बघितलं त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. पार्टीचा कार्यकर्ता म्हणून गेले मी 20 वर्ष काम करतोय, मागणी करतोय, मला लढायची इच्छा पण आहे. मी माझे कार्यकर्ते नागरिकाशी चर्चा करून याच्या बाबतीमध्ये लवकरच मी निर्णय जो आहे माझा तो मी आपल्याला सर्वांना कळवणार आहे. तुम्हाला अपेक्षा होती की तुम्हाला संधी दिली जाईल म्हणून, तुम्हाला उमेदवारी दिली जाईल म्हणून? 100% होती ना अपेक्षा. कार्यकर्ता म्हणून मागणीच केली होती, तयारी पण केली होती आणि मला अपेक्षा होती. ठीक आहे ना, आता त्यांना उमेदवारी दिली म्हणून त्यासाठी माझे कार्यकर्ते, माझे मतदार यांच्याशी मी चर्चा करून जो निर्णय करायचा आहे आम्ही एकत्र निर्णय करू. तुम्हाला उमेदवारी दिली गेली नाही, तुम्ही या संदर्भानं यापूर्वी तुम्हाला कळवलं गेलं होतं का किंवा जे तुम्ही प्रयत्न केले ते कुठे कमी पडले असं वाटतं? नाही, कुठल्याही ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळते त्याला डायरेक्ट मला वाटतं की दिल्लीच्या केंद्र समितीतूनच कळतं, त्यामुळे ज्यालाही मिळाली त्यालाही पण आजच कळले. आणि मी सुद्धा प्रयत्न करतो, कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करणारच आहे आणि मला वाटतं की सर्व आम्ही निर्णय करू. आत्ता तर कळलं, मी आलोय जस्ट ऑफिसमध्ये, माझे मतदार, माझे कार्यकर्ते, माझी काय भूमिका आहे ती मी तुम्हाला कळवलंच. नाराजी दिसते. तिकीट मागल्यानंतर तिकीट नाही मिळालं तर नाराजी होणार, 100% होणार. थोडे काय मी हसणार आहे पण नाराजी तर असणार आहे, पण ती आपण बघूयात ना कार्यकर्त्यांपासून आम्ही चर्चा करून निर्णय करू त्याच्यामध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे, समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.